आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, दिवाळी येत आहे। आपण सगळ्यांना दिवाळीच्या सर्वप्रथम माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आपण सर्वजण कमेंटमध्ये हॅपी दिवाळी लिहून नक्की विश करा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला रेल्वे ट्रॅक व दगडाचे तुकडे म्हणजे गिट्टी का असते, जर आपण रेल्वेने प्रवास करत असाल तर ट्रेन बघितल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की रेल्वे ट्रॅक व दगडाचे तुकडेच का असतात, दुसऱ्या कशाचा का उपयोग करत नाही। आतापर्यंत आपण जेवढे पण रेल्वे ट्रॅक बघितले असतील त्या सगळ्या ट्रॅकवर हे दगड म्हणजे गिट्टी दिसले असेल, तर आपल्याला त्याचविषयी माहिती घ्यायची आहे। रेल्वे असे एक साधन आहे की ज्यामध्ये आपण सगळे प्रवास करतो, परंतु रेल्वेमध्ये अशा काही बाबी असतात ज्या सर्वांना माहिती नसतात। जेव्हा रेल्वेचा शोध लागला होता तेव्हापासून रेल्वे ट्रॅकवर दगडाचे तुकडे म्हणजे गिट्टी वापरण्यात येते। आपल्यास सांगते की यामागे खूप सारे वैज्ञानिक कारणे आहेत, तर आपल्या जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण सगळ्यांना एक विनंती आहे की खालील दिसणाऱ्या लाल रंगाच्या बटणाला सबस्क्राईब करून बेल आयकन करा आणि व्हिडिओला लाईक करून आम्हाला मोटिवेशन करा आणि व्हिडिओला शेअर करा। ट्रेनची पटरी जेवढी साधारण दिसते तेवढी साधारण असते। त्या पटरीच्या खाली कॉन्क्रीटने बनवलेली प्लेट असतात, त्यांना स्लीपर म्हणतात। त्या प्लेटच्या खाली गिट्टी असते, त्याला ब्लॉक म्हणतात, ज्याच्या खाली वेगवेगळ्या प्रकारच्या दोन थरांमध्ये माती व जमीन असते। आपण सगळ्यांना असे वाटते की ही पटरी साधारण जमिनीवर टाकलेली असते, परंतु हे खरे नाही। या पटरीला जर आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन बघितले तर आपल्याला माहीत पडेल की ट्रॅक जमिनीपासून थोड्या काही अंतरावर असतात। पटरीच्या खाली कॉन्क्रीटने बनवलेली स्लीपर तसेच गिट्टी व त्यांच्या खाली माती असते, या सगळ्या गोष्टीमुळे साधारण जमिनीपासून काही उंचीवर असते। लोखंडापासून बनलेल्या एका ट्रेनचे वजन 10,000,000 किलोपर्यंत असते, ज्याला फक्त ट्रॅक सांभाळू शकत नाही एवढ्या वजनदार रेल्वेचे वजन एक ट्रॅक तसेच लोखंडाचे बनलेले ट्रॅक, कॉन्क्रीट प्लेटचे बनलेले स्लीपर आणि गिट्टी या तिन्ही वस्तूंचा योगदान असते। तसे पाहिले तर सगळ्यात जास्त वजन या दगडावर म्हणजे गिट्टीवर असते। गिट्टीमुळे कॉन्क्रीटचे बनवलेले स्लीपर आपल्या जागेवरून सरकत नाही। रेल्वे ट्रॅक व वापरली जाणारी गिट्टी विशेष प्रकारची असते, जर त्या जागी गोल दगड्यांचा उपयोग केला तर ते एक दुसऱ्या पासून घसरतील आणि पटरी एका ठिकाणी स्थिर राहणार नाही, ज्यामुळे रेल्वे ट्रॅकवर वेगवेगळ्या दगडांच्या आकारांचा उपयोग केला जातो। या दगडांना आपण गिट्टी पण म्हणतो। हे दगड अनुकुंचित खडबड असल्यामुळे एक दुसऱ्यामध्ये मजबूत धरून राहतात। जेव्हा ट्रेन पटरीवरून जात असते तेव्हा ही गिट्टी रेल्वेचे वजन सहज सहन करते। रेल्वे पटरीवर दगड असल्याचे अजून काही कारणे आहेत। पहिलं कारण असं की ट्रॅकवर ही गिट्टी स्लीपर एका ठिकाणी स्थिर ठेवण्यास मदत करते। जर ट्रॅकवर हे दगडांचे तुकडे नसतील तर कॉन्क्रीटचे बनवलेले स्लीपर एका ठिकाणी स्थिर राहणार नाही आणि त्याला ट्रेनचे वजन सांभाळण्यात सुद्धा अडचण होईल। दुसरे कारण, जर ट्रॅकवर गिट्टी नाही वापरली तर रेल्वे ट्रॅक व गवत झाडांनी भरून जाईल। जर रेल्वे ट्रॅकवर झाडं झुकते उगवले तर रेल्वे धावताना अडचणीला सामना करावा लागेल, ज्यामुळे पण रेल्वे ट्रॅकवर गिट्टी वापरली जाते। दुसरं कारण, जेव्हा ट्रॅकवर रेल्वे चालते तेव्हा धावताना कंपन निर्माण होते व त्यामुळे रेल्वे ट्रॅक सरकण्याची शक्यता असते, तर कंपन कमी करण्यासाठी आणि पट्टी सरकण्यापासून बचावण्यासाठी सुद्धा ट्रॅकवर गिट्टी वापरली जाते। चौथं कारण, जेव्हा ट्रेन चालते तेव्हा ट्रेनचे सर्व वजन कॉन्क्रीटचे बनवलेले स्लीपरवर येते, त्यासाठी असलेल्या गिट्टीमुळे त्याला स्थिर राहण्यास मदत होते। या गोष्टीमुळे स्लीपर घसरत नाही। तर मित्रांनो, आपणास माहिती झाले असेल की रेल्वे ट्रॅकवर दगड म्हणजे गिट्टी का असते हे आम्ही आपल्याला सांगितले आहे। ट्रेनचा ट्रॅक कोणत्या पद्धतीने बनवला जातो आणि या ट्रॅकवर गिट्टी वापरली जाते। आशा आहे की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। तर आपल्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता आणि मित्रांनो, व्हिडिओला